पातुरबाडापूर राज्य महामार्गाचे सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असून या महामार्गालगत असलेले डेरेदार महाकाय वृक्षाची विकासाच्या गुंडस नावाखाली खुलेआम कत्तल करण्यात येत असल्याने निसर्गप्रेमी हळहळताना दिसले. कित्येक वर्षापासून सुखदुःखाचे साक्षीदार असलेले महाकाय वृक्षावर यांत्रिक कटर चालल्याने प्रत्येकाला हुरहुर लागली होते. देशात पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षापासून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जात आहे. असे असतानाही रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पातूर बाळापूर रस्त्यालगत असलेल्या महाकाय वृक्षाची खुलेआम कत्तल करण्यात येत असल्याने विकासाच्या गोंडस नावाखाली सुरू असलेली पर्यावरणाची हानी भविष्यातील चिंता वाढवणारी ठरणार आहे. झाडे तोडल्याशिवाय रस्त्याचे रुंदीकरण करता येणार नाही हे जरी सत्य असले तरी येणाऱ्या पावसाळ्यात तोडलेल्या वृक्षाच्या जागी संबंधित कंत्राटी घेणारी कंपनी बहुमोल असलेले कडुलिंबाचे झाडे लावून ते जगवेल का हा जनतेला मोडलेला मोठा प्रश्न आहे. संबंधित कंत्राटदाराने येत्या पावसाळ्यात तोडलेल्या झाडाच्या दुप्पट कडुलिंबाची झाडे लावावी आणि त्या नवीन लावलेल्या झाडाची 10 वर्ष संवर्धनाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी निसर्गप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. संतोष काळे, ANN न्यूज, वाडेगाव.